आणि बऱ्याचशा नेत्यांचंही म्हणणं आहे त्यांच्या व्यासपीठावर बसलेल्या मराठ्यांच्या की आम्हाला वाटत नव्हतं की हे असं घडून आणतील. मग तो पक्षाचा कोणचा मराठा असू द्या, कार्यकर्ता कोणचाही असू द्या, आम्हाला वाटत नव्हतं हे असं करतील. मी माझ्या समाजासाठी मरायला तयार आहे, माझ्या समाजाला मी न्याय देणार, माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकरासाठी मी बलिदान दिले असणार, मरायला करायला मी देत. 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार. आमचं सगळ्या स्वारीचं अंमलबजावणी द्या, मराठा आणि कुणबी एकच कायदा द्या. आम्हाला राजकारणात जायचं नाही, पण तुम्ही नाही दिलं, मी मात्र 100% माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार. बीडमध्ये निवडणुका झाल्या, मात्र बीडमध्ये ओबीसी आणि मराठा असा एक वाद ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकमेकांचे काही गावात तर चेहरे देखील पाहणं पसंत करत नाही, अशा पद्धतीनं वातावरण सध्या झालेलं आहे. तुम्ही काय आवाहन कराल या दोन्ही समाजात? आता बरं झालं तुम्ही तो विषय काढला, कारण मराठ्याने नाही जाते वाटलेला मला दाखवा, मराठ्याने आधी कधी सुरुवात केली. पण समाजाला एक आव्हान नक्की करतो मी, कारण तो विषय तुम्ही काढला ते चांगलं झालं. मला तुमच्यासारख्याच काही बांधवांनी, हुशार बांधवांनी सांगितलं, आणि काही दुसऱ्याही शहाणे शहाणे माणसं, हुशार हुशार माणसांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही शहाणपणाची भूमिका घ्या. मला सांगितलं तुम्ही शहाणपणाची भूमिका घ्या, जो दोन जाती शांतता राहिली पाहिजे त्यांना मुद्दाम करायचे, त्यांच्यावरची वेळ आता डोक्यावरची निघून गेलेली, ती त्यांना निवडून नुसतं खासदार केला आमदार केलाच गोड बोलते, त्यांच्यावरची वेळ गेलेली ती अशी वेळ गेली. आणि हे मलाही माहीत होतं त्यांच्यावरची वेळ गेली की ते गुरगुर करते, हे मलाही माहीत. परंतु माझ्या समाजानेच अन्याय का सहन करायचा, काय चूक आहे माझ्या समाजाची? आम्ही का तुमचा नुसता अन्याय सहन करायलाच जन्म घेतलाय का? काय काय सांगते? परंतु मला सांगणार आपले तुमच्यासारखे काही होते हुशार बांधव आणि बाकीच्यांनी सांगितलं की तुम्ही शहाणपणाची भूमिका घ्या, आपण तुम्ही शांत आपल्या समाजाला राहायचं म्हणून सांगा, कारण हे मुद्दामहून गुरगुर करणार आहेत. आता त्यांच्याची वेळ गेलेली, आपल्या पोहरात मराठ्यांच्या पोहरात प्रचंड रोष आणि खतखते की त्यांना हे अन्याय सहन होत नाही. बीडच नाही तर मराठवाड्यात राज्यातल्याही लोकांना तो अन्याय सहन होईना. त्यामुळं तुम्हीच थोडं दोन्ही जातीत शांतात आहे, त्याच्यासाठी तुम्हीच शहाणे व्हा, तुम्हीच समाजाला सांगा की बाबा हो शांत. मी समाजाला सांगतो की काही शहाणे बांधवांचं ऐकलं पाहिजे, कारण त्यांच्यावरची आता वेळ गेलेली, त्यामुळे ते गुरगुर करणार आहेत. मराठा समाजावरती कोण कोण अन्याय करतोय, कसा कसा करतोय, कशाच्या माध्यमातून करतोय, प्रत्यक्ष जाणून बुजून मराठ्यांना कळून घेतात का, मराठ्यांना छळ करतात का, मराठ्यांना जाणून बुजून त्रास देतात का, ही निमंत्रण होऊन मी मराठा समाजाला सांगतोय, महाराष्ट्रातल्याही सांगतोय आणि बीडचा विषय काढला म्हणून तिथल्याही सांगतोय की काय काय होतंय, काय सोशल मीडियावरती होतंय, बार काय ना लक्ष ठेवा. शहाण्या माणसांचं, काही तज्ज्ञांचं, काही हुशार बांधवांचं म्हणणं आहे की ते मुद्दाम करणार आहेत तुमचं लक्ष आरक्षणापासून हटण्यासाठी, कारण त्यांचं भागला, ते निवडून येतील किंवा पडतील, पण त्यांचं भागलेलं आहे, त्यामुळे ते करतील. तर माझीच मराठा समाजाला विनंती, आजपासून 1 महिनाभर बारकाईनं लक्ष ठेवा, कोण काय करतंय कोण काय. आपण मात्र आता शांत राहा, स्वतःच शांत राहा. त्यांना काय अन्याय करायचा नाही, 1 महिनाभर बघू. मी समोरच्यालाही सांगितलं की ठीक आहे तुमचं म्हणणं आहे, आम्ही तर बोललोच नाही, ते आधी तिकडून बोलले तेव्हा आम्ही इकडून बोललो, परंतु जरा किती दिवस गुरगुर करतील हे बघू, जरा 1 महिनाभर लक्ष ठेवा काय करतात काय. पण याचा अर्थ असा भी नाही तुमच्यावरती जर जास्त बेताला लागले तुमचं स्वसंरक्षण तुम्ही करा, कारण सांगणाऱ्याने मला चांगलं सांगितलं की पाटील हे तुम्हीच आव्हान करा आणि तुम्ही शहाणपणाची भूमिका आम्ही म्हणतो म्हणून घ्या. आपल्या पोरात प्रचंड खतखते आणि रोष निर्माण झालाय, त्यामुळं यांच्यावरची आता वेळ गेली, यांना मराठ्यांच्या नेत्याची गरज होती. आणि बऱ्याचशा नेत्यांचंही म्हणणं आहे त्यांच्या व्यासपीठावर बसलेल्या मराठ्यांच्या की आम्हाला वाटत नव्हतं की हे असं घडून आणतील. मग तो पक्षाचा कोणचा मराठा असू द्या, कार्यकर्ता कोणचाही असू द्या, आम्हाला वाटत नव्हतं हे असं करतील. पण आता हे त्यांचं वारं निघून गेलं, अगोदर म्हणले पाय पडले, पदर पसरते म्हणलेत, कुठं आयुष्यभर विसरणार नाही म्हणलेत, एवढ्याच वेळेस निवडून द्या म्हणलेत. आता आम्हाला पश्चातापासा व्हायला लागलाय की त्यांच्याच व्यासपीठ चढणाऱ्या मराठ्यांचं म्हणणं, कारण मग ऐकवटत नाही राहत काही. मी जे खरं ते सांगत असतो
की ही चूक झाली का काय असं लय वाटायला लागले. आम्हाला काय माहित होतं की ही वेळ झाल्यावर असं करते. त्यामुळे सांगणाराचं म्हणणं आहे की आपल्या पोरात खूपच रोष खूप खतखते आणि ते गुरुगुरु मुद्दाम करायले. पण आता त्यांनाही सांगणं ठीक आहे, तुमच्याकडची वेळ गेली, तुम्ही येता निवडून येता पडताल, काय होईल तिथे होईल दोन्ही पैकी एक काहीतरी. मी तर काय समाजाच्या खांद्यावर दिली होती, हरकत नाही. परंतु पुढं आणखी निवडणूक आहेतच, किमान माझं एकट्याचं मत सांगतो. मी पाठीमागे सांगितलं की धनंजय मुंडे बद्दलची तरी आमची भूमिका अशी होती, माझी म्हणतो मी, समाजाची कशी होती मला नाही, की तो माणूस प्रामाणिक आहे, तो उपकार विसरत नाही. कारण ज्यावेळेस संकट होतं, ज्यावेळेस अडचणीत होती, त्यावेळेस मराठ्यांनी सांभाळलं. ते कधीच उपकार विसरत नाही, कधीच. आणि ते सातपंथी ते जातीवाद बी करत नाही. कारण मी लोकांना खूप सांगायचं, त्यांच्या लोकांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. कारण गोपीनाथ मुंडे साहेबांनी सुद्धा जातीवाद इतका केलेला नव्हता. तसं धनंजय मुंडे कधी जातीवाद नाही करत, त्यांचा विचार यांनी घेतला पाहिजे. परंतु हे दोन चार दिवसात असं वाटायला लागलं की ते पण पुढे सगळ्यात पोस्टच काय काय काढलं होते, मलाच काय मारीन म्हणते त्यांचे कार्यकर्ते. अरे जा, कसले स्वप्न बघता, पण जाऊ द्या, ठीक आहे. मराठा समाजाला माझा आवन मी बघतो, माझं मी बघतो, काय अडचण नाही. माझं संरक्षण करायला माझं 6 करोड मराठा खंडेल, ते जाऊ द्या, ते होत राहील. परंतु समाजाला सांगतो की शान्या माणसांचं काहीचं म्हणणं आहे, तज्ञांचं म्हणणं आहे, खूप हुशार लोकांचं म्हणणं आहे. जातीय शांतता राहावी, त्यांना ठेवायची नाही जातीय शांतता. तुम्हीच आवन करा, कारण आपल्या पोरासुद्धा प्रचंड खतखत, प्रचंड रोष, काय काय करतात, कसं कसं केलं. जर अन्यायच व्हायला लागला तर सो संरक्षण करा. मी शांत बसा म्हणलो म्हणून तुमचाही काही घातपात होऊ नये. सो संरक्षण करा, सावधरा, पण सगळ्यांनी शांत बघू. 1 महिन्याच्या नंतर किती चुका करतात मग नंतर बघू. पाटील, तुमचे काही जुने फोटो उपोषणाच्या वेळेला भेट देण्यासाठी नेले येत होते, मात्र ते फोटो आता निवडणुकांमध्ये पोस्टर म्हणून किंवा सोशल मीडियाची पोस्ट म्हणून वापर करतायत. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की मला पाटलांचा आशीर्वाद आहे आणि मी निवडणूक लढतोय, असं 2 जणांनी केलंय, नावाने सांगता येणार. मात्र ही अशी परिस्थिती उद्भवतीये, तुमच्या नावाचा तुमच्या ब्रँडचा फायदा घेतला जातो असं वाटतंय का? होणार आहे, ते बी खरं आहे की मी बघतोय ते इकडे येते आणि फोटो कडे. मला काय माहित असतं राव, मी आपलं माझी काय चुकी पाठवून आत फिरविणं काय, समाजाचं काम करतोय म्हणलं ते माझ्या डोक्याला वेगळाच खुराक झालाय. बरं, मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं. मी गोरगरीब मराठ्यांची लढाई करतो, कशाला गोरगरीबाचा भाव वाटोळ करता तुमच्या स्वार्थासाठी, तुम्हाला निवडून येण्यासाठी कशाला करता. समाज आरक्षण मागतोय त्या बाजूनं, कशाला उगाच तुमच्या 1 दिवसाच्या स्वार्थासाठी एवढ्या मोठ्या जातीचा वाटोळ करता. तुम्हाला आनंद नाही का रे, आपली जात लय दिसली एक आली, लय शतकानंतर आपल्या जातीला आरक्षण मिळाले, लय शतकानंतर मराठ्यांचं मतात सुद्धा रूपांतर झाले एकीच, किंवा आनंद नाही का रे. कोणतरी एकासाठी एवढं तर पडताय, थांबा ना जरा, एवढी काय गडबड आहे, थांबा ना तुझं, पुढे लढू ना. पुढे लोकसभेत आपला विषय आरक्षणाचा, लोकसभेत नाहीच राज्यात आहे. नाशिकला पण ती एक घटना झाली, बाकीकडचं मला माहित नाही, पण ते क्लिअर करतो. ते लगेच सांगतो ना. गायकर साहेब पण माझ्याकडे आले होते, फक्त उभा राहिलो म्हणले. मी प्रामाणिकपणा सांगणार आहे आणि ते मी आता तरी मी देऊ शकत नाही. मग गायकर साहेब असतील किंवा अबनकर साहेब असतील, खूप गरजेचं. आपला समाज खूप एकत्र दिवसाचा आलाय, समाजाच्या खांद्यावरची जबाबदारी. माझा पाठिंबा कोणालाच नाही, कोणालाच, आणि माझ्या समाजाचा पण नाही. हा, तुम्ही समाजाच्या खांद्यावर जबाबदारी, तुम्ही समाजाला बोला, समाजाच्या खांद्यावरती. पण उगच विनाकारण खोटे मेसेज टाकून किंवा काय करून का संपवता एका माणसासाठी आपल्या जातीला, खोटा पाठिंबा किंवा खोटं फोटो घेऊन मरवा, कमून खोटं करून आपली जातीकडे बघा. माझ्याकडे बी बघू नका, माझ्या फोटोत काय नाही, मी कधी येऊ नये किंवा मी काय कोणी हे नाही, माझ्या फोटोसाठी नाही म्हणत मी. पण आपल्या एवढ्या मोठ्या जात डोळ्यासमोर ठेवा, काही दिवसांनी जात एकत्र आहे, जात डोळ्यासमोर ठेवा आपली. कशाला लॉस करता जाती, जाती कोणतरी एकदम निवडून येईल, नाही तर पुढं आपला समाज ठरवेल. आणि समाजालाच माझी विनंती, हे करणारे महाराष्ट्रभरात हे करतील, पण सामान्य गोरगरीब करोडो मराठ्यांना माझं आव्हान हे 5व्या टप्प्यातले निवडणूक करताना डोळ्यासमोर लेकरं ठेवा. त्यांना रोजगार नाही, त्यांना नोकरी नाही, त्यांना आरक्षण नाही, त्यांना शिक्षण नाही, त्यांच्यात काय हालचाल आहे. मुंबईसारख्या सिटीत, पुण्यासारख्या सिटीत लेकर नोकर नोकरी करतात, आपले लोक छोट्या छोट्या नोकऱ्या, लेकरं शिकवतात नोकऱ्या लागवा म्हणून, त्यांचे हाल अपेष्टा कायम राहणार. डोळ्यासमोर हे ठेवा की आपल्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे, आपल्या लेकरांना रोजगार मिळाला पाहिजे, आपले लेकरं मोठे झाले पाहिजे. मी आरक्षणासाठी तुमच्या लेकरांसाठी लढतोय, समाजानं हे विसरू नका.
आपलं आंदोलन विसरू नका, आपल्यावर झालेला छळ विसरू नका, आपल्यावर झालेला अन्याय विसरू नका. एक गठ्ठा सगळं एका ताकदीनं झाला, ज्याला पाडायचं त्याला एक निर्णयाने पाडा. इतकं पाडा पण इकडं कशी फजिती झाली चार टप्प्यात तशी पाचव्या टप्प्यात सुद्धा झाली पाहिजे. एक एकवटा कोणता नेता कुणी म्हणून तुमचा आहे, कुणी म्हणून यो तुमचा आहे, कुणी म्हणून देव पाहुणा येते म्हणून मावशीच पोरग येते, आत्याचं पोरग आहे, इथं नात्यागोत्याचा काही संबंध नाही. इथं करोडो मराठ्यांचा लेकराचा विषय. त्यामुळं सगळ्यांनी आपल्या बाजूनं कोण उभा राहील, तुम्हाला झाला पाडायचं त्याला पाडा, पण इतकं टाकते ना पाडा. यावेळेस इथून पुढचा ह्या दोन तीन दिवसाचा कल तरी मराठ्यांनी उलटा पालटा फिरवा सगळा, ज्याला पाडा त्याला पाडा, पण टाकते ना पाडा, लेकरं डोळ्यासमोर ठेवा. नसता असं म्हणायला नको मराठा लेकरांसाठी सुद्धा एक आहे. आपण एक झालेलं मताची ताकद दाखवा, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती सगळ्यांना. वारं फिरू द्या, टाकते ना पाडा. पाटील, तुमचं उपोषण जेव्हापासून सुरू झालं त्यानंतर राजकारणामध्ये वेगळीच दिशा पाहायला मिळाली. आता निवडणुका आल्या, तुम्हाला वाटतं काही फरक पडलाय? पाडा किंवा महागाई किंवा एक माणसाला कानात सांगितलं एक आण मी याच्यात नाहीच, पण एक मात्र खरंय, माझ्या गोरगरीब करोडा मराठ्यांचा डर नव्हता, तो डर तयार झाला. म्हणून पाचव्या टप्प्यातल्या या मराठ्यांना सांगतो, तुमचाच कधी गेलं होतं तरी नाही आले. आता व्यासपीठावर भाषण संपलं की व्यासपीठावर मिळायचं बांधवाल टाइम माझ्यासारखंच. मी जसं व्यासपीठावर कुठं तुम्हाला रस्त्यावर वेळ मिळतो तिथं वेळ देतो, कारण मी जाणतो तुम्हाला, तुम्ही गरीब आहेत, मी गरीब आहे, गरीबाची गरिबीला जाणे त्यांना सत्ता हस्तगत करूच तर गरीबाची गरज होती मोदी साहेबाला. आता सत्ता मिळाली गरीब गरीबाला नाही घेतली. आता ही सत्य परिस्थिती महाराष्ट्रात केवळ मोदी साहेब कधीच राहिले नाही, कधीच. इथं जे राहतात सतत गोधडे आणले, इथं पुढे सकाळी उठले सुरू जातात. हे रिअल. आम्ही काय भाजपच्या विरोधात नव्हतो, मोदी साहेबाच्या विरोधात नव्हतो, आमच्यावर अन्याय तेवढा झाला भाजपच्या काही स्थानिक नेत्यांमुळे. आणि त्यांना असं वाटायला लागले पाच टप्प्यात निवडणूकच फक्त मराठीची एकीमुळे नसतात. 88 डॉलर आहेत तिथं एका टप्प्यात आणि आपली तर पाच टप्पे आहेत. म्हणजे मोदी साहेबांना तिथं बसून ठेवायचं त्यांना, मग कशाला मराठीवर जातीवाद केला? काही गरज नव्हती ना, हे म्हणायचे ओबीसीच्या मताची गरज होती, मराठ्याची नाही. आता म्हणतात मराठ्याशिवाय पान हलू शकत नाही महाराष्ट्रात, याला म्हणतात मराठ्याचा डर. आणि याला पुढचा एक डर नाही आणखी, याला वाटतंय पोट इतक्या बेकार आहे. म्हणजे मी की हे गोरगरीबाला पुढचे सत्तेत घाली, मुसलमानाला घाली, दलितांना घाली, मराठ्यांना घाली, धनगर बांधवांना घाली, 12 बलुतेदारांना येऊ सत्तेत घाली, गोरगरीबाच्या हातात सत्ता देईल, आपलं टंबळं वाजे. याला ती एक लय मोठी आहे. आणि मी काय चुकीचं करतो, गोरगरीबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे हेच काम करतो माझ्या मराठ्यांसाठी. आता मी म्हणून तोंडानं पण खरं सांगतो, पुऱ्या शरीराची चालणी झाली माझ्या. कुठं लावली सलाईन तरी त्या याच्यामध्ये ही निघायला लागली, लावताच येत नाही पहिल्या लावलेल्या सलाईन. इतके मी माझ्या समाजासाठी मरायला तयार आहे, माझ्या समाजाला मी न्याय देणार आहे, माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकरासाठी मी बलिदान दिले आहे, मरायला करायला मी देत नाही. 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार, त्यात मी काहीच बदल करू शकत नाही. कोणी व्याला तरी मी उपोषण करणार, एवढ्याच वेळेस मी समाजात यासाठी ऐकत नाही की मला माझ्या समाजाला न्याय द्यायचा. समाजाला फक्त पाठबळ माझ्या पाठीशी ठेवावं, समाजानं माझ्या पाठीशी राहावं, मला आशीर्वाद द्यावं, मला काय अपेक्षा नाही. 4 तारखेचा उपोषण होणार आहे, त्याच्यानंतर मराठा समाजाने कसे आंदोलन करायचे त्याचा प्रोग्राम समाजाला दिला जाणार आहे. परंतु ही जी निवडणूक आहे याच्यात एकजूट दाखवा, मतात सुद्धा एकजूट दाखवा. ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, पण एकजूट मात्र याच्यात दाखवा. स्वरूप कसं असणार आहे? गेले अनेक उपोषण तुम्ही टप्प्यांमध्ये केलं, तर हा उपोषण देखील तशाच पद्धतीचा तशा स्वरूपाचा राहणार आहे त्या टप्प्याटप्प्यातला? मी आणखीन प्रोग्राम टाकला नाही, परंतु माझं आमरण उपोषण फायनल. टप्पे कसे करायचे, आंदोलनाचे काय करायचे, हे पुढच्या याच्यात आम्ही करणार आहे. मात्र प्रोग्राम आणखी ठरलेला मोगायच्यातला एक विषय सांगायचा राहिले की पहिल्यांदा महाराष्ट्रात इतक्या सभा झाल्या आणि इतके नेते एकत्र आले, ही मराठ्यांची एकजुटीची भीती आहे, आता मताची सुद्धा भीती आहे. कोण पडेल कोण निवडून याची आम्हाला देणं गेलं. मराठ्यांची भीती इतकी यांना महाराष्ट्रात राहावा लागेल, इथंच मराठ्यांचा विजय झाला. आणि याला जोडून पहिल्यांदा फडणवीस साहेब खरं बोलले, पहिल्यांदा त्यांना त्याच्याबद्दल आम्ही मार्क देतो, कारण त्यांनी कुठंतरी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये सांगितलं दरंगे पाटील कोणत्याच पक्ष कोण नाही. त्यांना पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला, त्या युती कोण आहेत ना महाविकास आघाडीकडून, पहिल्यांदा ते खरं बोललेत त्यामुळे त्यांना मार्क द्यावा लागते. आणि दुसरं असं की ज्यांच्यामुळं जातीवाद व्हायला लागला महाराष्ट्रात त्यांना त्यांनी खड्यासारखं बाजूला सांगितलं, त्याच्यातही मार्क द्यावा लागते.
फक्त आता एकच, पुढच्या काळात मला राजकारणात यायचं नाही, माझ्या समाजात सुद्धा यायचं नाही, आमचं आमचे सगळ्या स्वारीच अंमलबजावणी द्या, मराठा आणि कुणबी एकच कायदा द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही, पण तुम्ही नाही दिलं, मी मात्र 100% माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार. आणि मग ज्यांनी ज्यांनी आता आमच्या हातापाया पडून पदर पसरून उपयोग घेतला मताचा मराठ्यांच्या, मराठ्यांचे शेकडो नेते व्यासपीठावर बसवले, स्वतःच साधून घेतलं आणि आता साध्यावर गुरगुर सुरू केली, त्यांना सुद्धा पुढे विधानसभेला त्याला उभा राहायचंय, मग त्यांनाही त्या टायमाला कळत मराठ्यांची ताकद काय, कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार, ह्यावेळेस तरी म्हणत होतो पाडा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी, मी ओपन नावानं सांगणार, आज ज्याचं नाव ओपन न सांगितलं त्याला पाडून सुद्धा आणणार.